शेतकऱ्यांसाठी 12 फेब्रुवारीच्या दिवसभराच्या झटपट आणि ठळक बातम्या। जिल्ह्यातील वर्षभरामध्ये 6.5 लाख शेतकऱ्यांना 637 कोटीचं अनुदान। धामणगाव तालुक्यातील अवकाळी पावसासह गारपिटांचा फटका, रब्बी पिकावर भाजीपाला फळबागांचे नुकसान, शेतकरी पुन्हा आसमानी संकट। किसान पेन्शन घेतली वसुलीला आता अडचणी, आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या माहितीचं संकलन। CCI केंद्र सुरू करून सरसकट कापूस खरेदी करा, राष्ट्रवादीची मागणी, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना दिलं शेतकऱ्यांनी निवेदन। शेतकऱ्यांना मिळालेली तोकडी मदत केली सरकारला परत, खात्यामध्ये जमा झाले होते अवधे 1734 रुपये, या पैशातून रखडून गेलेली जमीन कशी करणार। खरीपातील पिकाचं नुकसान, पीक विमा मिळणार तरी कधी? पीक विमा नुकसान भरपाई त्वरित द्या अन्यथा आंदोलन, जिल्हाधिकारी विमा कंपनी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा। मोसंबीपेक्षा संत्र झाला स्वस्त, 40 रुपयामध्ये किलोभर, ग्राहकांचंही पसंती, बाजारपेठेमध्ये आवक वाढली। नॉन पैसा वन क्षेत्रामध्ये यंदा 81,750 गुणी तेंदुपत्ता संकलनाचे लक्ष, जिल्ह्यातील 75 तेंदुपत्ता युनिट। 123 कोटीचा पीक विमा मंजूर, वर्षभरामध्ये कवडीही नाही, 69,000 शेतकरी प्रतीक्षेत। मायबाप सरकार आम्ही जगावं की मरावं तुम्ही सांगा, शेतकऱ्यांचा सवाल। भाववाढीच्या प्रतीक्षेमध्ये हजारो क्विंटल शेतकऱ्यांचा घरात पडून, उन्हाळी हंगाम पिकाचं तूट भरून काढणार का? यंदा खरीप रब्बी दोन्हीही हंगाम गेले वाया, आता माधार उन्हाळी हंगामावर। हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यावर गुन्हे दाखल करा, शिवसेनेचं ठाकरे गटांची मागणी। कांदा निर्यात बंदीमुळे 1600 कोटीचं झालं नुकसान, बाजार समित्यांमध्ये आवारात भाव कोसळले। भारतातून रोज किमान 1800 टन कांद्याची तस्करी, निर्यात बंदीमुळे स्पर्धक देशांना फायदा, निर्यात क्रमांक 1 तर उत्पादनामध्ये 2 नंबर। कापसाचा सुक्ष्म कचरा मिळून देणारा पौष्टिक खत, केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेतर्फे तंत्रज्ञान विकसित। CCI खरेदी केंद्रामध्ये हमालीसह कुशालेतून होत आहे लूट, शेतकऱ्यांकडून क्विंटलला 30 रुपये वसुली, ना पावती ना नोंद। निर्यात बंदीमुळे विदेशात कांद्याचे दर प्रति क्विंटल 1,000 रुपयावरून 10,000 म्हणून डाळी टोमॅटोच्या कोकेतून 3 देशांमध्ये तस्करी। आचारसंहितेपूर्वी घोषित करा मदत द्या शेतकऱ्यांची, मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी। नागपूर इथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्याला मदत जाहीर करण्यासाठी केलं होतं सरकारने घोषणा। नोव्हेंबरमधील अवकाळीच्या मदतीची 206 कोटी झाले मंजूर, शेतकऱ्यांना दिलासा, शासनाकडून वाढीव दराने मिळणार शेतकऱ्यांना मदत। पाडसळे धरणाच्या पहिल्याच टप्प्यासाठी 3,111 कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे रवाना। जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात चढ उतार, शेतकऱ्यांमध्ये वाढली चिंता, तर सरासरी 10,000 खाली अवकीवर झाला परिणाम। 123 कोटीचा पीक विमा मंजूर, वर्षभरामध्ये कवडी नाही, 69,000 शेतकरी प्रतीक्षेत, तर अंमलबजावणी कधी करणार?